नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. देशवासीय अनेक सण उत्सव उत्साहात साजरे करतायत, कारण आपले वीर जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून भारतवासियांची अविरत सेवा करतायत. मात्र अत्यंत दुःखद आणि मनाला स्तब्ध करणारं वृत्त समोर आलंय. मातृभूमीच्या रक्षणासाठी जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागातील सीमेवर पाकिस्तानी सैनिकांशी लढताना रायगड जिल्ह्यातील एक लढवय्या वीर जवान धारातीर्थी पडला. या वृत्ताने महाड तालुक्यासह अवघे रायगडवासी हळहळलेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ईसान कांबळे गावातील 28 वर्षीय जवान राहुल आनंद भगत हे सीमेवर शत्रूशी दोन हात करताना शहीद झाले. राहुल भगत यांनी सैन्यात यायचं स्वप्न लहानपणीच आपल्या उराशी बाळगलं होतं. 12वीचं शिक्षण पूर्ण होताच ते सैन्यात दाखल झाले आणि अवघ्या 28व्या वर्षी त्यांनी मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले प्राण वेचले. त्यांचं पार्थिव मंगळवारी महाडमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. शहीद राहुल भगत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई आणि वडील असा परिवार असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली. शहीद राहुल भगत यांचं पार्थिव मंगळवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच ईसाने कांबळे इथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान राहुल यांचे महाड पोलादपूर तालुक्यातील सहकारी जवानांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केलाय. तसंच महाड पोलादपूर तालुक्यात राहुल भगत यांना श्रद्धांजली म्हणून एक दिवस गरबा आणि दांडिया नृत्य बंद ठेवावं अशी शोकपूर्ण विनंती त्यांनी केली आहे. जय हिंद. मी विठ्ठल राजाराम महाडिक, गाव देवपूर. मी आज ऑन ड्युटी आहे आत्ता काश्मीरमध्ये. तर काल एक दुःखद घटना घडली. महाड तालुक्याचा सुपुत्र राहुल अनंत भगत हा जवान शहीद झाला आहे. तर आमचा ग्रुप आहे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व जवानांचा. आम्ही डिस्कस केलं की आज आपल्या तालुक्यातील गरबा हा बंद राहायला पाहिजे. तर पोलादपूर तालुक्यातील जेवढे पण कार्यकर्ते आहेत आणि अधिकारी आहेत त्यांनी हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा की आजचा दिवस गरबा बंद ठेवा. ओके, थँक्यू. जय हिंद. वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाणसह न्यूज ब्युरो महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.